मंत्रिमंडळातील आमचे सहकारी सन्माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार, पंकजाताई मुंडे, दीपकजी सावंत, बबनराव लोणीकर, महाआरोग्य शिबिराचे महानायक आणि खऱ्या अर्थाने आरोग्य दूत म्हणून गेली 20 वर्ष सातत्याने जे काम करता है ते आपले सर्वांचे लाडके आणि राज्याचे जलसंपदा मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन या ठिकाणी मंचावर उपस्थित, खासदार एटीनाना पाटील, खासदार रक्षाताई खडसे, डॉक्टर विजयकुमार गावित, शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील, आमचे सहकारी आमदार हरिभाऊ जावळे, संजयजी सावकारे, जयकुमारजी रावल, बाळासाहेब सानप, राजूमामा भोळे, उन्मेष पाटील, शिरीष चौधरी, किशोरप्पा पाटील, गुरुमुख जगवानी, स्मिताताई वाघ, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रयागताई कोळी, विजयाताई चुंबळे, मंचावर उपस्थित जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन, त्याचप्रमाणे गुणवंतरावजी सरोदे, मोहम्मद अमीर साहेब, मंचावर प्रामुख्याने उपस्थित डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर जगताप, डॉक्टर महात्मे, उपस्थित आमचे अशोक भाऊ जैन, सर्वच मंचावरील मान्यवर मंडळी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे एखाद्या कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमाचं वर्णन करण्याकरता शब्द कमी पडावे अशा प्रकारची परिस्थिती माझी झाली आहे। मी आज एवढंच म्हणू शकतो की गिरीश भाऊ, जे काम तुम्ही या ठिकाणी केलंय आणि गेली 20 वर्ष करताय, आमचे एक सहकारी मित्र म्हणून आम्हाला सर्वांना तुमचा अभिमान आहे। आणि एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, तुमच्या या कामाकरता आम्ही तुम्हाला मानाचा मुजरा करतो। खऱ्या अर्थाने रुग्ण सेवा काय असते? आज गिरीश भाऊ मंत्री असतील, पण जेव्हा गिरीश भाऊ मंत्री नव्हते तेव्हा देखील मुंबईच्या आमदार निवासामध्ये 25 आमदारांच्या खोल्या या गिरीश भाऊंच्या पेशंटनी भरलेल्या आम्ही पाहिल्या। त्याच्या करता गिरीश भाऊंचे आमदार निवासाचं कॅन्टीन वेगळं आणि गिरीश महाजनांचं कॅन्टीन वेगळं, आलेल्या प्रत्येकाच्या जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी करायची, सकाळचा हॉस्पिटल मधला त्याचा डब्बा, सकाळची नेहारी ती यांच्याकडनं जाणार, दुपारचं जेवण यांच्याकडनं जाणार, रात्रीचं जेवण यांच्याकडनं जाणार, आणि केवळ रुग्ण नाही तर त्या रुग्णाचे नातेवाईक यांची सगळी व्यवस्था ही या ठिकाणी गिरीश भाऊंना करताना मी बघितलं। आणि त्यांनी ज्याचा उल्लेख केला तो रामेश्वर, खऱ्या अर्थाने गिरीश भाऊंचा उजवा हात म्हणून ज्या प्रकारे रामेश्वरनी हे सगळं त्या ठिकाणी सांभाळलं, आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या काळामध्ये आम्ही बघितलं की आघाडी सरकारमधले मंत्री आपले पेशंट डॉक्टरकडे पाठवायचे नाही, ते गिरीश भाऊंना फोन करायचे की माझे जरा 4 पेशंट आले आहे, गिरीश भाऊ व्यवस्था करून टाका, रामेश्वरला सांगा, आणि मग त्या 4 पेशंटची व्यवस्था रामेश्वर त्या ठिकाणी करायचा। अनेक त्या काळात मंत्र्यांचं आम्ही बघितलं की जे गिरीश भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवस्था करायचे, पण त्या मंत्र्यांचं सोडा, आज मी मुख्यमंत्री असलो तरी देखील माझ्या शहरातले पेशंट आले की मी गिरीश भाऊंना फोन करतो किंवा रामेश्वरला सांगतो की रामेश्वर जा आणि जरा या पेशंटची सोय लावून दे। आणि एवढी पुण्याई यांनी कमावली आहे की ज्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळण्याकरता 6-6 महिन्यांचा वेळ लागतो अशा डॉक्टरकडे गिरीश भाऊ किंवा रामेश्वरला जर पाठकाळी पाठवलं, 5व्या मिनिटाला ते डॉक्टर अपॉइंटमेंट देतात, कुठलाही मोबदला त्या ठिकाणी घेत नाहीत आणि सर्व प्रकारच्या सेवा सुश्रूषा त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात। खऱ्या अर्थाने याच्यापेक्षा मोठी पुण्याई काय असू शकते? आणि म्हणून दीपक सावंत साहेब, आपल्याकडे आरोग्य खातं आहे,
आपण राज्याचं आरोग्य चांगल्या प्रकारे सांभाळण्याचा प्रयत्न करतात, पण एक पॅरेलल आरोग्य मंत्री आमच्या मुंबई मध्ये गिरीश भाऊंच्या रूपाने आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे की ज्याच्याकडे कोणालाही पाठवलं तरी देखील त्याचं जे आरोग्य आहे त्या आरोग्याची काळजी ही गिरीश भाऊ घेत असतात। आणि त्यांच्या बोलण्यामध्ये सातत्याने दुसरे विषयच नसतात। मी एक दिवस रामेश्वरचा मोबाईल तो काहीतरी मोबाईलवर बघत होता, मी म्हटलं काय, तर म्हणे पेशंटची यादी आहे। म्हटलं किती पेशंटची यादी आहे दाखव, 750 पेशंटची यादी होती। मी म्हटलं हे या महिन्यातले पेशंट आहे का, तो म्हणाला नाही भाऊ, हे आज जे आपले ऍडमिट पेशंट आहे मुंबईमध्ये त्यांची ही यादी आहे। त्या दिवशी 750 पेशंट हे मुंबईमध्ये त्या ठिकाणी ऍडमिट होते, त्याची सगळी माहिती यांच्याजवळ होती, त्या प्रत्येकाला काय पाहिजे त्याची व्यवस्था होत होती, त्याच्यापर्यंत सगळ्या सोयी पोहोचत होत्या, आणि नेणे आणण्याची सगळी व्यवस्था ही त्या ठिकाणी पूर्णपणे यांनी केली होती। खरं म्हणजे कोणालाही जेव्हा अधिकार प्राप्त होतात त्यावेळी अधिकाराचा वापर कसा करायचा हा त्या त्या व्यक्तीचा प्रश्न असतो, पण आपल्याला मिळालेला अधिकार हा सामान्यांनी दिलाय, सामान्यांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलाय, आणि त्या सामान्य माणसाला परत केलं पाहिजे। ज्या सामान्यांनी आपल्याला या ठिकाणी अधिकार दिला तो अधिकार त्यांच्याच करता वापरला पाहिजे, या भावनेतनं काम करणारे फार कमी लोक असतात, पण त्यातला एक माणूस जर कोणी आम्ही बघितला तर तो गिरीश महाजन आहे की जो 24 तास आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा वापर हा सर्वसामान्यांकरता करतो। आणि मला आज जे चित्र पाहायला मिळालं, खरं म्हणजे गिरीश भाऊ तुम्ही रेकॉर्ड वगैरे करण्याच्या भानगडीत कधी पडत नाही, पण जर तुम्ही एखाद्या निमका बुकवाल्याला गिनीज बुकवाल्याला बोलवलं असतं तर आज कदाचित तुम्ही केलेला हा जो काही महाआरोग्य शिबिर आहे हे जगाच्या पाठीवरचा एक रेकॉर्ड म्हणून त्याचं देखील नाव रजिस्टर झालं असतं। आणि सगळ्यात जास्त आपण या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजेत या डॉक्टर मंडळींना की ज्यांनी या ठिकाणी येण्याचं स्वीकारलं। खरं म्हणजे त्यांचं प्रत्येकाचं जीवन असं आहे की 24 तास ते रुग्ण सेवा करत असतात, आणि कुठेही आवश्यकता पडली तर त्या आवश्यकतेला पूर्ण करत असतात। पण अशी सगळी तज्ज्ञ डॉक्टर मंडळी मुंबईहून पुण्याहून वेगवेगळ्या भागातून नागपूरवरनं या ठिकाणी आलीत आणि आपल्या जीवनाचा महत्त्वाचा वेळ या सामान्य माणसाकरता त्यांनी दिला। मला असं वाटतं खऱ्या अर्थानं आपली जी धन्वंतरीची कल्पना आहे की आपला डॉक्टर नाही तो देव आहे, आपला ईश्वर आहे, ते ईश्वरीय कार्य आमच्या डॉक्टर मंडळींनी या ठिकाणी केलं आहे। आणि या सगळ्यांना एकत्रित करणारे आमचे गिरीश भाऊ, बघा गिरीश भाऊंनी खऱ्या अर्थानं कुंभाच्या वेळी सर्व प्रकारच्या संतांना एकत्रित केलं, जी संत मंडळी त्यांचा प्रत्येकाचा मान वेगळा आहे त्यांना एका मंचावर आणणं, कारण ते स्वतः महामंडलेश्वर आहेत, त्यांना सगळ्यांना एका मंचावर आणणं हे कठीण काम होतं, पण ज्यावेळी कुंभ समाप्त करून ते गेले त्यातला प्रत्येक व्यक्ती हा गिरीश भाऊंचं त्या ठिकाणी अभिनंदन करत होता, तारीफ करत होता, आणि अतिशय चांगल्या प्रकारे अशा प्रकारचा कुंभ त्यांनी या ठिकाणी पार पाडला। त्यामुळे गिरीश भाऊ दवाचं काम देखील करतात आणि दुवाचं काम देखील करतात, त्या ठिकाणी कुंभाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला त्यांनी दुवा मिळवून दिली आणि आता या जळगावमध्ये या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सामान्य माणसाला दवा मिळवून देण्याचं काम हे गिरीश भाऊ आपण केलं आहे। मला विश्वास आहे की जी अपेक्षा आमच्या सगळ्यांची आहे की हे जळगाव पुरतं मर्यादित राहणार नाही, कारण गेली 20 वर्ष तुम्ही माणूस कुठला हे बघितलं नाही, त्याची जात कुठली आहे, पंथ कुठला आहे, धर्म कुठला आहे हे बघितलं नाही, त्याच्याजवळ पैसा आहे की नाही हे बघितलं नाही, जो गरीबातला गरीब आहे, वंचितातला वंचित आहे अशा व्यक्तीच्या पाठीशी तुम्ही उभा राहिला। आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांसमोर आव्हान आहे, मराठवाड्यामध्ये आपला शेतकरी आज दुष्काळाने होरपळतोय, त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहायचा आहे। आज त्याच्याकडे खायला अन्न नाही आहे, आपण त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं 3 रुपये किलो तांदूळ, 2 रुपये किलो गहू दिलाय, पण त्यासोबत आज अनेक रोगराईनी त्या ठिकाणी तो ग्रसित आहे आणि त्या डॉक्टरकडे जाण्याकरता औषधं घेण्याकरता त्याच्याजवळ पैसा नाही आहे। आपण त्याच्यापर्यंत जीवनदायी योजना पोहोचवली आहे, पण केवळ जीवनदायी योजना पोहोचवून चालणार नाही, तर अशा प्रकारचं शिबिर
हे त्या शेतकऱ्याकडे देखील आपल्याला घ्यावं लागेल आणि त्याला सांगावं लागेल, घाबरू नकोस, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत, गिरीश भाऊ तुझ्या पाठीशी आहे आणि कुठल्याही परिस्थितीत एकाही रुग्णाला त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला आमच्या शेतमजुराला त्या ठिकाणी पैसा नाही म्हणून त्या ठिकाणी आज उपचारापासून वंचित राहावं लागणार नाही। आणि म्हणून यानंतरचा आपला जो काही ज्या ठिकाणी महाआरोग्य शिबिर आहे ते आपल्याला मराठवाड्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्या माध्यमातून तिथल्या सामान्य माणसाला देखील दिलासा देण्याचं काम आपण कराल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। आणि गिरीश भाऊंसोबतच ज्या संपूर्ण टीमनी या ठिकाणी काम केलं आणि खरं म्हणजे रोग्याला जशी जात नसते धर्म नसतो तसा पक्ष देखील नसतो, रोगी हा रोगी असतो, त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी हा एक प्रकारचा सोहळा की ज्यातनं आपण लोकांपर्यंत उपचार पोहोचवणार आहोत हा एकत्रितपणे या ठिकाणी केला याचं देखील मी कौतुक करतो आणि सगळ्या लोकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि अशाच प्रकारे आपण सामान्य माणसाकरता एकत्रितपणे काम करायचा प्रयत्न करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। पुन्हा एकदा गिरीश भाऊ आपले मनपूर्वक अभिनंदन, आपले आभार आणि आपण या महामेळाव्याचं साक्षी होण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानून माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।